अब रुख करते हैं बड़ी खबर की ओर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय श्री उद्धव जी ठाकरे के आदेश अनुसार 2022 में होने वाले विभिन्न चुनाव को लेकर पूरे महाराष्ट्र में शिव संपर्क अभियान की शुरुआत की गई है। इसी को लेकर आज दिनांक 18 जुलाई 2021 को भिवंडी तालुका के दाभाड़ जिला परिषद पूरे गट में शिवसेना युवा सेना उप जिला प्रमुख राजू भाव चौधरी, उप तालुका प्रमुख भरत शेलार, उप तालुका प्रमुख हनुमान पाटिल, इन सभी लोगों के अथक प्रयासों से खंबाला, कोशीवली, पाली, किरौली, राउतपाड़ा, जांभीवली, असनोली, असनोलीपाड़ा, दाभाड़, हिवाली, कोशिम्बे, मराड़ेपाड़ा, पागीपाड़ा, शेलारपाड़ा, आवलोटे, वाड़ाचापाड़ा, लाभ बुदुक, घोलबाव, लाभ खुर्द, खालिंग सहित पूरे 21 शिवसेना व युवा सेना शाखे का भव्य उद्घाटन। शिवसेना जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, तालुका प्रमुख विश्वास जी थले, ग्रामीण आमदार शांताराम मोरे, उप जिला प्रमुख देवानंद थले, जिला परिषद थाने उप जिला अध्यक्ष इरफान भूरे, उप तालुका प्रमुख रविकांत पाटिल, तालुका सचिव जय भगत, तालुका सचिव दीपक पाटिल, राजेंद्र कबाड़ी, मजूर फेडरेशन अध्यक्ष पंडित पाटिल, महिला संघटक कलाताई शिंदे, उप तालुका प्रमुख नितिन जोशी, कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति विश्वभाव महात्रे, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, युवा तालुका अधिकारी अतीश भामरे, विकास पाटिल, नितिन पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना व युवा सेना के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि शिवसेना व युवा सेना के शाखों के उद्घाटन के दौरान भारी बारिश होने के बावजूद भी शिव सैनिकों में काफी उत्साह देखने को मिली। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
सकाळपासून आमच्या सगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. सकाळपासून भर पावसामध्ये शाखांचं उद्घाटन होतं. तिथे आलेल्या कुठल्याही माणसाला आम्ही एक रुपया दिलेला नाही. सगळी शिवसेनेच्या प्रेमापोटी इथं जमलेली आहे. आणि एक आठवण येते की कृष्णाचा जन्म ज्यावेळेला झाला त्यावेळेला सुद्धा पाऊस धोधो धोधो पडत होता आणि वासुदेवाने कृष्णाला यशोदेजीकडे पोचवला. तसा हा शिवसेनारूपी श्रीकृष्ण प्रत्येक गावागावामध्ये आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला. आदरणीय पक्षप्रमुखांनी जी घोषणा केली आहे की गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखा म्हणजे झालेलीच आहे, काही पुनरुज्जीवित करतो आणि आजच्या एका दिवसामध्ये 22 शाखांचं म्हणजे पुनरुज्जीवन करणे हे खायची गोष्ट नाही. ही राजभवनी कशी साध्य केली मला माहीत नाही. एवढं सगळे जण आमच्याकडनं काम करून घेताना आम्हाला जेवायला बदल त्याच्यामध्ये अर्धा तास गेला. तर बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात असते की आता शिवसेना संपेल, आता शिवसेना संपेल, युती तुटली आता शिवसेना संपेल, भाजप बाजूला झाली आता शिवसेना संपेल. शिवसेना अशी संपत नाही. शिवसेना म्हणजे द्रौपदीचा पदर आहे. ज्या दुःशासनाने द्रौपदीच्या पदराला हात घातला दुःशासन थकला पण पदर संपला नाही, तशी शिवसेना आहे. शिवसेना सीतेच्या मारुतीच्या शेपटीला बांधायला अख्ख्या लंकेतली वस्त्र आणली. सगळी वस्त्र गुंडाळी शेपटी एवढीच लांबच राहते. जेव्हा रावणाच्या डोक्यामध्ये विचार आला की सीतेची वस्त्र सोडून आणा, शेपटी लगेच आत गेली. तशी ही शिवसेना आहे. ही अशी संपत नाही, कारण ही एका अधिष्ठानावर उभी होती. एका गावातील एक मुलगा, गुराख्याचा मुलगा, गुरं घेऊन जायचा आणि लोकांना न्याय द्यायचा. मग गावातले जे प्रस्थापित होते त्यांना वाटलं की हा जरा गुराख्याचा मुलगा, याच्या बाजूला सगळे लोक चालले, हे का चालले? म्हणून त्याने एक दिवशी गावामध्ये मिटिंग घेतली. हा ज्या वारुळावर बसतो तो वारुळ खोदून काढायचा आपण, मग बसेल कुठे? सगळे गावातले लोक गेले पिकअप बॉडी पारे घेऊन आणि तो वारुळ त्यांनी खोदला. वारुळ खोदल्यानंतर त्या वारुळाच्या खाली विक्रमादित्याचा 32 मणाचा सोन्याचा सिंहासन होता. तो त्या सोन्याच्या सिंहासनावर बसून न्याय द्यायचा म्हणून न्याय लोकांना पटायचा. तशीच शिवसेना ही शिवरायांच्या सिंहासनावर आरूढ झालेली आहे म्हणून लोकांना ते पटते. आणि हे जे ज्यांनी ज्यांनी शिवरायावर प्रेम केलं, ज्यांनी ज्यांनी या मातेवर प्रेम केलं, ती लोकं शिवसेनेच्या सोबत जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेनेला कोणी आठवू शकणार नाही. समजा समुद्रामध्ये भरते आणि ओहोटी होते, किंवा भरते होते तर पाणी सगळीकडे अगदी दुसऱ्या भरून वाहते, ओहोटी झाल्यावर थोडा कमी होते, असा निसर्गाचा नियम आहे. त्या निसर्गाच्या नियमाला शिवसेनासुद्धा आपवत नाही. म्हणून ज्या माणसांनी एकच शब्द, एकच झेंडा, एकच पक्ष आयुष्यभर बाळगला त्या माणसाचे तुम्ही आम्ही पाहिक आहोत. बाळासाहेब ठाकरेंसारखं व्यक्तिमत्व या जगामध्ये दुसरं नाही. अनेक कीर्तनकार सांगतात की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर भाषण नाही. त्यांच्याकडनं आम्ही थोडं थोडं काहीतरी शिकलो जे तुम्हाला देतो. म्हणून अशी शिवसेना आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या गरजेला तो पाण्या असो, पाऊस असो, रात्र असो, दिवस असो, ते जातात आणि ते जातात म्हणून लोक जमतात. आधी सगळी लोकं जमल्यात पाण्यामध्ये भिजतात, मीही भिजतो. या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य आणि आरोग्य देव अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि शिवसंपर्क अभियानाला पुढे जाण्यासाठी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. संपर्क अभियान 2021 गेल्या 12 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्यानिमित्ताने
जिल्हाप्रमुख कोटकपाडे सर, तालुकाप्रमुख उपस्थरे सर, तसेच आमदार शांताराम मोरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार या 12 तारखेला आमची मीटिंग झाली. त्यावेळेस आम्हाला 18 तारखेच्या रविवार आमच्या इथे जिल्हा परिषद धाबार गटामधील संपूर्ण शाखा ओपनिंगचे आज आमचे कार्यक्रम ठरले आणि सकाळपासून अतिशय पावसाचा जोर असूनसुद्धा संपूर्ण जवळपास 22-21 गावांमध्ये आज शाखा ओपनिंग झालेले आहेत आणि अतिशय पाऊस असूनसुद्धा सर्व कार्यकर्ते या शाखा ओपनिंगमध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि सर्व आमचे जे शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी संपूर्ण दिवसभर आम्ही सोबत फिरत आहोत. जवळपास 200 वरती कार्यकर्ते या संपर्क अभियानमध्ये भाग घेऊन या जिल्हा परिषद गटामध्ये एक आमच्या शिवसेनेची मजबूत अशी पकड आम्ही बांधण्याचा प्रयत्न केलेला आणि आम्हाला त्यात यश आलं असं आम्हाला दिसून येतो. अनेक पदाधिकाऱ्यांनी इथे शिवसेनेत प्रवेश केला, त्याचीसुद्धा आमच्या तालुक्याप्रमुख जिल्हाप्रमुख साहेबांनी त्यांचे स्वागत केले. येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषद गटाचे चांगल्या प्रकारे आम्ही विकासाची कार्य करणार आहोत आणि या जे नवीन शाखा ओपन झाली यांचेसुद्धा आम्ही जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावणार आहोत, त्याचे पूर्ण आम्ही प्रयत्न करणार. ओके.